नमस्कार आज आपण बनवणार आहोत काळं मटण काळं मटण ब्लॅक मटण धनगरी मटण मतन, मटणाला भरपूर नावं आहेत तर त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तिला छान अशी गॅसवर भाजून घ्यायची खोबऱ्याची वाटी भाजून झालेली आहे आपण त्याच्यावर कांदे भाजून घेऊ गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपण असे कांदे ठेवून घेणार आहे कांदे सोलून त्याचे मधून चीर पाडून घेतलेली आहे कांदेसुद्धा छान असे भाजून झालेले आहे आपले आता आपण त्याचं वाटण तयार करू सर्वप्रथम आपण हिरवं वाटण तयार करून घेऊ त्याच्यासाठी आपण आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर घेऊ आणि तिची छान अशी पेस्ट करून घेऊ पेस्ट रेडी आहे आपण तिला एका वाटीमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आपण कांदा आणि खोबरं होतं त्यालासुद्धा बारीक करून घेऊ तर आपलं वाटण रेडी आहे तर आपण मटण कसं शिजवायचं ती आपण आय बटनमध्ये दिलेलं आहे आपण ती जाऊन बघू शकता त्याला आपण आळणीसुद्धा म्हणतो तर आळणी कशी बनवायची ती बघू शकता आपण तर सर्वप्रथम कडे गरम करून घेतलेली आहे तिच्यात आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे दोन तीन पळी आपल्याला जेवढं तेल पाहिजे ते आपण टाकू शकतो तेल गरम झाले की आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ते आपण तेलात सोडून घेऊ हिरवं वाटण आता आपण दोन ते तीन मिनटं चांगलं तेलात भाजून घेऊ दोन ते तीन मिनटं छान असं वाटण भाजून घेतलेलं आहे आपलं वाटण भाजून रेडी आहे आता आपण त्याच्यात आपला जो काळा मसाला करून ठेवला होता खोबरं आणि कांदा ती सुद्धा त्यात टाकून घेणार आहे आणि त्याला सुद्धा छान असे तेलामध्ये पाच ते सात मिनटं आपण भाजणार आहोत कारण आपला कांदा आणि खोबरं तर आधी आपण गॅसवर भाजून घेतलेलंच होतं म्हणून आपण तेलात जास्त काही भाजणार नाही आहे तर बघू शकता आपल्या खोबरं आणि कांदा किती छान असा भाजला गेलेला आहे किती छान असा ब्लॅक कलर आलेला आहे दोन मिनटं आपण अजून त्याला तेलात चांग भाजून घेऊ कांदा आपला भाजलेला आहे त्यात आपण टाकणार आहेत मीठ मसाला तो एक पॅकेट टाकून घेतलेला आहे चार चमचे लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं आपल्याला जास्त हवं असेल तर आपण जास्त घेऊ शकता कमी पाहिजे तर कमी करू शकता त्यातच आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आपण हळद नाही टाकणार आहे कारण आपल्या मटणात ऑलरेडी हळद आहे आपण आळणी केलेली त्याच्यात हळद टाकलेलीच होती म्हणून आपण आता हळद टाकणार नाही आता पाच ते सात मिनटं आपण छान असे मसाले भाजून घेऊ पाच ते सात मिनटं छान असे मसाले भाजून झालेले आहे छान असे कढईला सर्व मसाला सोडून दिलेला आहे बघू शकता सर्व मसाल्याचा छान असा गोळा होत आहे आणि मसालेला तेलसुद्धा छान असे सुटलेले आहे तर आपला मसाला भाजून रेडी आहे आपण त्याला आपण मटण शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकून घेऊ शिजलेल्या मटणामध्ये आपण मसाला टाकून घेतला होता आता त्याला छान असा हलवून घेऊ हलवून आपल्याला पाहिजे ते तेवढे आपण त्यात गरम पाणी टाकू शकतो मटणात नेहमी गरम पाणीच टाकायचं आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढा तर बघू शकता आपल्या मटणाला किती छान असा कलर आला आहे आता आपण त्याला फोडणी देऊया फोडणीची पण एक वेगळा प्रकार आहे तो सुद्धा बघून घेऊ आपण आपला केक कुकर दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेला आहे आणि एक पळी गरम करून घ्यायची गॅसवर त्याच्यात एक चमचा तूप टाकायचा आणि गॅस फास्ट करून तुपाला छान असं गरम करून घ्यायचं तुपाला छान असं गरम करून घेतलं का नाही तर बघू शकता आपल्या तुपाला कसे आतमध्ये आता आतमध्ये छान अशी आग लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं मटण हा खूपच खूपच छान लागतं आपल्या मटणाला सुद्धा छान असा स्मोकी सुगंध येईल आता आपण थोडं थोडं करून मटणामध्ये तूप टाकणार आहोत एकदम टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकलं की भडका होऊ शकतो म्हणून आपण थोडं थोडंच करून टाकणार आहे त्याच्यामुळे आपल्या मटणाचा स्वाद खूपच छान असा लागतो आणि आपल्या मटणाला स्मोकी असा स्वाद येतो आपण थोडं थोडं करूनच तूप टाकणार आहोत त्यात आपल्याला बटर आवडत असेल तर आपण बटर घेऊ शकतो तेल घेऊ शकतो ते आपल्या मनावर आहे आपल्याला काय पाहिजे आणि लगेच आपण त्यात चमच्या टाकून घेणार आहे आणि चमच्या काढून मटणाला आपण एक ते दोन मिनटं छान असं झाकून ठेवून घेऊ म्हणजे छान असा स्मोकी येईल खाताने तर रेडी आहे आपलं काळं मटण ते, ते एकदा घरी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसं झालं आपलं काळं मटण